प्लॅनेट मराठी हे पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे आणि आता यावर प्राजक्ता माळीची मुख्य भूमिका असणारी वेब सिरीज विश्वाला हादरवून टाकणारी एक नवीन सिरीज येणार आहे. या सिरीजचं नाव हे रान बाजार आहे. आत्तापर्यंत आपण अभिनेत्री प्राजक्ता माळीला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलं, पण आत्ताची जी तिची भूमिका आहे ती खरंच खूप वेगळी आहे. खरं तर अशी भूमिका करायला अनेक कलाकार हे नकार देत असतात, पण प्राजक्ताने हे पाऊल उचललं आहे. रान बाजार या सिरीजचा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरवरून असं कळतं की अभिनेत्री प्राजक्ता माळी ही यावेळी वैश्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रान बाजार ही आतापर्यंतची मराठीतील सगळ्यात मोठी सिरीज असणार आहे. या वेबसिरीजचा टीझर शेअर करत अभिनेत्री प्राजक्ताने असं म्हटलंय की प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्र साकारण्याची, सतत काहीतरी करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले. मी त्यांच्या इतकी मोठी तर नक्कीच नाही आहे, पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरित होऊन आणि तुम्हा मायबाप रसिकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न. अभिनेत्री प्राजक्ताच्या या नवीन भूमिकेबद्दल अनेक चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे, पण यातच दुसऱ्या बाजूला काही चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तिने टीझर शेअर केलेल्या पोस्टच्या कमेंट्स ह्या बंद केल्या आहेत. तर तिच्या आधीच्या पोस्टवर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत काही कमेंट्स केल्या आहेत. मला तरी वाटतं की कलाकार म्हणून अभिनेता अभिनेत्रीने विविध भूमिका ह्या साकारल्याच पाहिजे. यावर तुमचं मत काय?